नमस्कार मित्रांनो, मी किरण सावण आणि आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे पाचवा दिवस आणि जसा की तुम्हाला मी काल बोललेलो की मी गावी आलोय आपल्या आणि पाच दिवसाच्या गणपतीच्या निमित्ताने मी गावी आलोय. सो आज विसर्जन आहे गणपतीच्या निमित्ताने आणि मी गणपती विसर्जनाच्या निमित्ताने पूर्ण आपल्या गावाची म्हणजे जी पण गावाला मिरवणूक होते लास्टच्या दिवशी ती मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. छोटासा आपला व्लॉग होणार आहे या निमित्ताने आणि माझ्यासोबत माझी भावंड पण आहेत सोबत, ते पण येतील नंतर व्हिडिओमध्ये. आम्ही खालू बाजा म्हणजे महाड रायगडचं एक पारंपरिक जे वादन आहे इकडचं ते पण मी वाजवलं, ते पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल. मित्रांनो, मी एका माझ्या भावासोबत म्हणजे आपल्या रोहितसोबत, ज्या तुम्ही पहिल्या आपल्या गांधारपाली लेणीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितला असाल त्याच्यामध्ये तो होता आणि आता परत आपल्यासोबत आहे. सर्व भावंड एकत्र झालेत आणि मिरवणूक एकदम जोरात होणार आहे. खालूबाजा पण वाजवला मी माझ्या भावाची म्हणजे आपल्या गांधारपाली केव्हच्या त्या व्लॉगमध्ये होता तो, आता भाव आपल्यासोबत आहे. अमोल पण आहे आणि आपला दुसरा एक व्लॉगमध्ये होता आपल्याला एका झोपाळ्यावर घेऊन गेला तो पण आहे, स्वानंद पण आहे. खालूबाजा वाजत असल्यामुळे गावी आम्ही बाहेर आलो आहे आणि आमचं एक गडबडीचं ठिकाण आहे, तिथे आम्ही एक वडाच्या झाडाखाली कधी आराम करायला येतो. कोणता पॉईंट आहे आपला? आपला आमचा मेन पॉईंट आहे. पहिला इथे पाळण्यासारखं काहीतरी होतं बट ते आता नाही आहे, ते कदाचित तोडलं असेल आणि आता आम्ही त्या ठिकाणी आराम करायला आलो. नंतर आम्ही मिरवणुकीला आम्ही गणपती विसर्जनाला जाऊ आणि आपल्यासोबत आहे आपला स्वानंद जो या ठिकाणी आहे आणि आपल्यासोबत आपला भाऊ पण आहे आपला अमोल आणि या साईडला आपला रोहित जो तुम्ही गांधारपाली केऊच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्याला बघितला असेल आणि आपला गाईड होता त्यावेळी. आणि ही जी गाडी आहे ना मित्रांनो, त्या गाडीवरनं आम्ही आलोय. हा रोहित बसलाय आपला. काय रोहित, ढोल घेतलेलास ना तू? ढोल घेतलेला रोहितनी ना. आणि स्वानंद तू काय घेतलेला? ताशा. स्वानंदनी ताशा घेतलेला आणि मी घेतलेला, मी काय घेतलेला, टिमकी. त्याला टिमकी बोलतात. सो मी टिमकी घेतलेली, त्याची व्हिडिओ तुम्हाला नंतर म्हणजे पुढेच दाखवेल, तुम्हाला कळेल. आणि आता आपण जाऊया आपल्या गणपतीच्या विसर्जनाला. कदाचित खालूबाजा सर्व गणपती खाली येतील आणि गणपतीच्या विसर्जनाला आपण तिकडे एन्जॉय करू आणि आपली मिरवणूक आपण पूर्ण करूया. आपण संध्याकाळी कदाचित बोटीच्या ठिकाणी जाऊ जर आपल्याला चान्स भेटला तर, आणि बोटीचा वेगळा ब्लॉग तुम्हाला या ठिकाणी येईल. मित्रांनो, हा जो रोड बघताय ना हा आपल्या मंडणगडला जातो आणि हा या साईडला आपला राईट साईडला गावच आहे. आपल्यासोबत स्वानंद आहे, अमोल आहे आणि रोहित पण आहे. रोहित सोबत आपल्या याच गाडीवरनं आम्ही आलो. रोहित सांगेल आता आपल्याला काल मुंबई गोव्याची हालत काय होती, तो त्याच्या शब्दातून ऐका. मला हे समजत नव्हते रस्त्यात खड्डे, खड्ड्यामध्ये रस्ते आहेत हेच कळत नव्हता भाई. एवढा बेकार वातावरण होता त्या टायमाला की एवढी कमर पकडली ना की अक्षरशः तुम्ही पूर्ण प्रवासच करणार नाही, एवढी हालत बेकार झाली. पण बघूया काय होत आहे आपल्या रस्त्यासाठी आपण धावपळ करत आहोत. अमोल, तुला काय वाटतं आपल्या मुंबई गोवा बद्दल? आपण आपले आंदोलन चालू आहे थोडेफार, बघूया त्या आंदोलनानुसार काय होतंय का. तुला काय वाटतं मुंबई गोवा बद्दल? महाडला जायला कंटाळा येतो एवढा रोड बॅक आहे मुंबई. आज मित्रांनो आहे आपल्या विसर्जनाचा दिवस आणि मी थोडा वरती आलोय आपल्या मित्रांसोबत. जसं तुम्ही बघू शकता आता मी विसर्जनाला जातो आणि कोणताही न वेळ वाया घालतो तुम्ही पुढची व्हिडिओ बघा, म्हणजे या विसर्जनाची व्हिडिओ बघा. व्लॉग कमी असतील पण आपले जे सिनेमॅटिक व्ह्यू आपण जे कॅप्चर करतो ते जास्त असतील. सो चला तर मग कोणताही न वेळ वाया घालता आपण आपल्या विसर्जनाला जाऊया आणि तिथे आपली धमाल करूया आणि गणपती बाप्पाला आपण निरोप घेऊया. तोपर्यंत अशीच व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चला तर मग सकाळी आम्ही उठलो 9 दरम्यान आणि त्यानंतर मग गणपतीचा आज लास्टचा दिवस आहे गणपती विसर्जनाचा. गौरी गणपती बसतात आमच्या इथे 5 दिवसाचे, या वर्षी 5 दिवसाचे गौरी गणपती होते आणि आता आम्ही विसर्जनाला चाललो आहे. सो कोणताही न वेळ वाया घालता आपण विसर्जनाला जाऊया आणि आपण एन्जॉय करू. रोहित सोबत जातोय आता, रोहित गाडी चालवतो आहे आणि मी बॅक कॅमेरा ओपन करतो आणि आमचं गाव दाखवतो विसर्जनाच्या वेळेचं. तोपर्यंत आपल्यासोबत जुडून जा लास्टपर्यंत. हा आपला दुसरा रायडर गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. लाव का पुढं आला.
आता या दोन्ही साईडला पकडा आली बघिडे व्हेरी गुड हाय कर बाबू व्हेरी गुड
भाई बाजू जाऊ दे 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 जाऊ दे